स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे लोकमान्य टिळक जयंती निमित्त टिळक चौक येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या वतीनं लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळक चौकातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहर संघटक शीतल परदेशी आणि 10 वर्षीय अमरनाथ परदेशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. केसरी व मराठा या वृत्तपत्राच्या अग्रलेखाच्या लेखणीतून ज्यांनी इंग्रजी राजवटीला जाग केलं, या अग्रलेखाच्या लेखणीमुळे ज्यांना 6 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला असे ते लोकमान्य टिळक होते. तुरुंगवास भोगत असताना ते काही स्वस्थ बसले नाहीत. गीता रहस्य नावाचा एक महान लौकिक ग्रंथ त्यांनी लिहिला. आचार्यांच्या इतिहास शोधाचा आर्किटेक्ट होम ऑफ वेदाज नावाचा ग्रंथ देखील त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे, मी स्वतंत्र हिंदुस्थानात जन्माला आलो असतो तर गणित या विषयाचा प्राध्यापक झालो असतो आणि संशोधन ही केले असते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा भाषण मी शाळेत पण केलतो आणि सकाळी मी बाबाच्या पाठीमागे लागलो की आपण लोकमान्य टिळकांच्या स्मारकी जाऊ आणि तिकडे लोकमान्य टिळकांना अभिवादन करू आणि त्यावरच आम्ही सगळे बाबा मी आणि सगळे आलेले आहेत. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे शहर संघटक शीतल परदेशी, जगदंब सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय यादव, लक्ष्मीराज गणपती मंडळाचे संस्थापक सतीश सिरसिल्ला, बजरंग दलाचे गोरक्षक प्रतीक्षित परदेशी, श्रीनिवास सिद्राल, हर्ष पंचारिया, अमरनाथ परदेशी, अथर्व परदेशी आणि इतर राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.